नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निले सदर तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तुम्हाला माहिती आहे की नुकतंच सरकारने पंधरा हजार सातशे चौऱ्याहत्तर जागेला काय दिलेली आहे परमिशन्स दिली आहे भरण्यासाठी पण त्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे की जो काही वित्त विभागाचा जी आर होता तो होता चार मे दोन हजार वीस रोजीचा आणि या जी आरमध्ये सांगितलं होतं की कोविड एकोणीसच्या संसर्गजन्य रोगामुळे सन दोन हजार वीस एकवीस या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिमानाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत म्हणजे ज्या काही वित्तीय उपाययोजना होत्या तर या करण्याबाबत हा जी आर होता याच्यामध्ये यांनी सरळ सांगितलं होत्या तर याच्यामध्ये एक महत्त्वाची त्यांनी जी काही वित्तीय उपाययोजना होता तर याच्यातली एक वित्तीय उपाययोजना यांनी सांगितली होती पदभरती आणि बदली संबंधित सांगितलं होतं तर यांनी याच्यामध्ये सांगितलं होतं की व सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये तर हा जी आर होता चार मे दोन हजार वीसचा आज चार मे दोन हजार एकवीस हे सुद्धा झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो यानुसारच काय झालं होतं मागच्या एक वर्षामध्ये जवळपास एक दीड वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची भरती झालेली नाही आणि त्यामध्ये त्यांनी एक हजार डॉक्टरांची भरती केली आहे तर बरोबर आहे जे की या जी आरमध्ये सांगितलं होतं की सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण हे विभागाची भरती होईल आणि त्याच पद्धतीनं त्यांनी काय केलं की एक हजार डॉक्टरांची भरती केली कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती केलेली आहे आणि त्यांनी अजून यामध्ये सांगितलं आहे की बा अजूनसुद्धा काय करणार हो की गट ख आणि गट ड गटकं आणि गड्ड याची अजून दहा हजार जागा ते भरणार आहेत आलं का लक्षात म्हणजे जी काही कोरोनाची तिसरी लाट आहे तर विद्यार्थी मित्रांनो पण इथं काय झालेलं आहे शासनाचं धोरण जे होतं तर याच्यात थोडासा ट्विस्ट आला ट्विस्ट आला म्हणल्यापेक्षा आपण वन एट्टी डिग्री सेल्सिअसनं ते काय झालेलं आहे पुन्हा टर्न झालेलं आहे त्याला कारणही तसंच आहे की तुम्हाला माहिती आहे की जी काही एम पी एस सीची परीक्षा उत्तीर्ण होऊन मागील दीड वर्षापासून नियुक्ती नसल्यामुळे पुण्यातील स्वप्नील लोणकरनं जो की एम पी एस सी ॲस्पिरंट होता यांना आत्महत्या केली होती हे सगळ्यांना माहिती होतं आणि या स्वप्नीलच्या आत्महत्यानंतर अखेर महाविकास आघाडी जी होती तर या महा महाविकास आघाडी सरकारला जाग आल्याला पाहायचं मिळते कारण याबाबत काय झालेलं आहे की नुकतीच जे काही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री येतं आणि वित्तमंत्री येतं ते म्हणजे अजितदादा पवार यांनी काय केलेलं आहे ते यामध्ये सांगितलं आहे की जे पंधरा हजार सातशे सतरा किती पंधरा हजार सातशे सतरा पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना के केल्या आहेत ते आत्ताच दोन दिवसापूर्वी मिटिंग झाली आणि कोरोना काळात वित्त विभागाने शासकीय भरतीवर बंदी आणली होती ही पदे भरण्यासाठी ही बंदी काहीशी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणजे याला कारण काय ठरलेलं आहे की जे काही आपला स्वप्नील लोणकर त्यांनी सुसाईड केली त्याच्यानंतर कुठं शासनानं आता काय केलं आहे त्याच्या पॉलिसी जे आहे त्याचे धोरण याच्यामध्ये चेंज केला आणि त्यामध्ये आता असा निर्णय घेतला की बाबा हे जी काही पंधरा हजार सातशे सतरा पदं येतं जे की क्लास वनचे चार हजार जवळपास क्लास टूचे आड आणि क्लास थ्रीचे साथ से कि है तीन हजार असे जवळपास पंधरा हजार सातशे सतरा पदांची भरती यांनी सांगितली तर म्हणजे काय केलं आहे की यांनी ही जी काही बंदी घातली होती यामध्ये यामध्ये त्यांनी बंदीमध्ये फक्त तीनच हे सांगितले होते एकदा आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण याच्याशी निगडीच पद भरणार होते परंतु काय झालं की जे काही स्वप्नील लोणकरनं सुसाईड केली त्याच्यामुळं सरकारनं काय केलं आता त्याच्या पॉलिसीमध्ये त्याच्या धोरणात चेंज करून इथं काय केलेलं आहे ही जी काही शिथिलता होती जी काही बंदी होती तर ही काय शिथिल केली आणि एवढ्या जागेला काय केली परमिशन्स दिली त्याच्यामुळं काय झालेलं आहे की ज्या काही आता नवीन जागा येणार आहेत ज्या काही आता नवीन जागा एक महिन्यामध्ये येणार आहेत जे की दोन हो हजार एकवीस बावीसच्या ॲडसाठी तर यामध्ये त्यांनी पुन्हा अजून सुधारणा केली की एम पी एस सीच्या परीक्षेचं वेळापत्रक वर्षाआधीच जाहीर करण्याची सूचना केली आहे म्हणजे जे काही यू पी एस सीच्या धर्तीवर राज्यात काय करायचं आहे तर एम पी एस सीच्या वेळापत्रक वर्षाआधीच जाहीर करण्याची सूचनाही त्यांनी त्या ते दिवशीच्या बैठकीमध्ये केली होती आणि खूप साऱ्या एम पी एस सीमध्ये सुधारणा त्यांनी घडून आणण्याचे त्या बैठकीत सुटवतच केले होते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काय झालं की ज्यावेळेस त्यांनी ही सूचना केली पंधरा हजार पदाची तर त्यावेळेस बिंदू नियमावली खूप महत्त्वाची असते आणि ही बघा सरळ सेवे जी काही परीक्षा आहे त्याची शंभर टक्के बिंदू नियमावली हो जी होती तर ही बिंदू नियमावली काय झालेली आहे तयार करण्यात आली आहे म्हणजे बिंदू नियमावली जी काही होती तर ही जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे आता ज्या काही या बिंदू नियमानुसार आता ज्या का ज्या काही विभागात जे पदं रिक्त येतं तर त्या पदांना आता काय होईल मान्यता भेटेल आणि येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये याच्या ॲडव्हर्टाईजमेंट नवीन ॲडव्हर्टाईजमेंट एम पी एस सीच्या येऊ शकतात तर या याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मग ॲग्री एम पी एस सीचं काय आता याच्यात बघा त्यांनी सांगितलं की एम पी एस सीच्या जवळपास पंधरा हजार जाग्यांना त्यांनी मान्यता दिली तर याच्यामध्ये सगळ्याच परीक्षा आल्या एम पी एस सीच्या याच्यामध्ये तुमची राज्यसेवा आली कंबाईन ग्रुप बी आली त्याच्यानंतर तुमची कंबाईन ग्रुप सी आली सोबतच त्यामध्ये काय हे आपल्याला ॲग्री एम पी एस सीचा विचार करावा लागेल कारण तुम्हाला माहिती आहे की ॲग्री एम पी एस सीचं जे काही मागणीपत्र हे गेलेलं आहे पण ते मागणीपत्र अपूर्ण किंवा परिपूर्ण नाही असं त्याच्यात सांगितलं आहे म्हणजे काय रे की ॲग्रीकल्चरचं मागणीपत्र शासनापर्यंत जायले पण ते परिपूर्ण नाही तर बरोबर आहे तर परिपूर्ण नाही म्हणजे त्याच्यात काही त्रुटी असतील जसं बिंदू नियमावली झाली किंवा अजून काही त्रुटी असतील तर आता मराठा आरक्षणाचाही एक मुद्दा क्लिअर केला त्याच्यामुळं काय होईल की आता हे मागणीपत्र परिपूर्ण मागणीपत्र येऊ शकते म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या तशामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की दोन हजार एकोणीसपासून ॲडव्हर्टाईजमेंट नाही आहे ॲग्री एम पी एस सीचे आणि सर्व ॲग्री काय करत आहेत ते ॲडव्हर्टाईजमेंटच्या आशेवर आहेत तर ही आशा आतापर्यंत ही नसती जर ही घटना घडली नसती तर कदाचित सरकारनं याच्यावर असा निर्णय सुद्धा घेतला नसता पण ही घटना घडली त्याच्यामुळे त्याच्यामुळं सरकारला हे निर्णय घ्यायचं काम पडलं आहे त्याच्यामुळं ज्या काही प पंधरा हजार जागा येतं तर या जागेमध्ये ॲग्रिकल्चर एम पी एस सीच्या फॉरेस्ट एम पी एस सीच्या किंवा अजून जे काही डिपार्टमेंट येते यांच्या ॲडव्हर्टाईजमेंट येऊ शकतात त्याच्यामुळं एक होप असू द्या की जे काही आता नोव्हेंबर डिसेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आहे तर यामध्ये हा नवीन ॲडव्हर्टाईजमेंट येतील आणि डिसेंबरच्या आधी किंवा नोव्हेंबरमध्ये नवीन सगळं एम पी एस सी टाईमटेबल देईल किंवा ह्या ह्या परीक्षा या या टायमाला होतील आणि तेव्हाच तुमचे जे काही शिफारसी असतील ज्या काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या जागा असतील की त्या जागासुद्धा भरल्या जातील तर अजून काही तुम्हाला अपडेट्स लागत असेल तर आपलं जे काही नवीन टेलिग्राम चॅनल आहे हे तुम्ही जॉईन करा कारण पहिल्या टेलिग्राम चॅनलला टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे कॉपीराईटचा इशू त्याच्यामुळं नवीन टेलिग्राम चॅनल हे आपलं ते जॉईन करा कारण मी त्याच्यावर अपडेट देत राहतो त्याच्यावर तुम्हाला नोट्स देत राहतो तर त्याच्यामुळे हे जॉईन करा त्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला की सदार ॲग्री एम पी एस सी असं टाईप करायचं आहे तुम्हाला तुम्हाला साईडनं जे लोगो दिसत आहे असा एक लोगो येईल आणि या लोगोवर असा लोगो, लोगो आल्यानंतर तुम्ही ते चॅनल जॉईन करा जेणेकरून मी तुम्हाला अपडेट राहील त्याच्यामुळे जे काही ॲग्रिकल्चर एम पी एस सी करत आहेत त्यांनी एक पॉझिटिव्ह होप्स आतापर्यंत नव्हती असंच होतं कारण की ते जी आर मागं घेण्यात आलं नव्हता पण आता कुठं त्या पंधरा हजार जागेला त्यांनी मान्यता दिली म्हणजे जो काही जी आर होता त्याला थोडा शिथिलता दिलेली आहे म्हणून ह्या जागा येतील त्याच्यामुळं नवीन आणि सध्या अजूनही ज्या काही झडपीच्या जागा आहेत याच्याबद्दल सरकारनं अजूनही काही याच्यावर बोलले नाही झडपीच्या म्हणजेच की ज्या जुने पेपर आपले होणार होते ज्याचे दोन हजार एकोणीसमध्ये फॉर्म भरले त्याच्याबद्दल सरकार अजूनही बोललं नाही पण तोही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल कारण की आता बिंदू नियमावली काय झालेली आहे नवीन तयार करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं तेही लवकरच आपल्याला कळेल तर त्याच्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल येते जॉईन करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर यूट्यूबलासुद्धा सबस्क्राईब करा तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय